कालचं जे डेमॉन्स्ट्रेशन दिलं ना ते 6x4 फूट वॉटर कलर होतं. शक्यतो वॉटर कलर एवढ्या मोठ्या साईजमध्ये कोणी करायला जात नाही, आणि छोट्या साईजमध्येच वॉटर कलर केलं जातं कारण ते कंट्रोल होऊ शकतं. आणि एवढ्या मोठ्या वॉटर कलर पेपरवरती जे एखादं जलरंगाचं काम करायचं त्याला प्रचंड धाडस आणि ताकद लागते आणि तुमचा कंट्रोल लागतो. जो मी आज 36 वर्ष त्याच माध्यमामध्ये काम करतो म्हणून कदाचित मला थोडंफार कुठे आता जमतं. आणि मेन म्हणजे काय की एवढं मोठं चित्र माझ्या गुरूंची इच्छा होती श्री के बी कुलकर्णी सर की एवढं मोठं चित्र तू एकदा मला बेळगावला करून दाखव कसं करतोस. आणि अनफॉर्च्युनेटली ते सध्या नाही आहेत आता या जगात, पण माझी एक इच्छा होती की त्यांच्या समोर करावं म्हणून मी सरांची एक तस्वीर ठेवली आणि तिथे मी ते मोठं वॉटर कलर करून दाखवलं सगळ्या लोकांना. आणि कलाप्रेमी चित्रकार असे अगणित बरेच लोक होते तिथे की ज्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याला. आणि इट वॉज अ फॅन्टॅस्टिक गॅदरिंग अँड द डेमो वॉज अप्रिशिएटेड व्हेरी लाउडली अँड इट वॉज अप्लॉडेड. मला खरंच बेळगावकरांचं कौतुक वाटतं की इतक्या मोठ्या संख्येने ते आले. आणि सीमा लाटकर त्या डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून माझ्या या डेमोला उपस्थिती लावली. राजेश मौर्या हे एअरपोर्टचे डिरेक्टर आहेत ते सुद्धा आले होते. पण आपली कामं सोडून 2-3 तास माझा डेमो बघायला ज्या वेळेला बसले त्यावेळेला मला सुद्धा बरंच मी खूप खुश झालो होतो. आणि त्यांनी आभार पण असेच मानले, गप्पा गोष्टी केल्या आणि चित्राविषयी बोलले. हे सगळं बघून मी स्वतः भारावून गेलो, त्यामुळे मी बेळगावकरांचं खरोखर मनापासून आभार मानतो. धन्यवाद.